आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघासाठी काही महिन्यांपूर्वी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत संपूर्ण शक्तीपणाला लावूनही भाजपचा पराभव झाला आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर निवडून आले. निवडणुकीतील प्रचारादरम्यान भाजप नेत्यांनी केलेली भाषणं सर्वांच्याच लक्षात आहे. कोण धंगेकर, त्यांना निधी कोण देणार असं म्हणत भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. मात्र आता चंद्रकांत पाटील यांचे ते बोल खरे होतात की काय असं वाटायला लागलंय. कारण कसबा मतदारसंघातील मूलभूत सोयी सुविधा आणि विकास कामांसाठी उपलब्ध झालेला 10 कोटींचा निधी अचानकपणे पर्वती मतदारसंघातील कामांसाठी वळवला असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकरांनी केलाय. रवींद्र धंगेकर नेमकं काय म्हणाले पाहूया. त्यांचं काम पुढे करण्याचा मी प्रयत्न केला, पण चंद्रकांत पाटील पालकमंत्र्यांनी हा माझा निधी काढून नेलाय आणि हा कसबा विधानसभेतल्या मतदारसंघाचा घोर अपमान आहे. आणि अपमानाचा बदला लोकशाही पद्धतीनं मी जे तिथं दिसतील त्या ठिकाणी जाऊन आंदोलन घेरावा जे काय करता येईल ते मी त्यांना जाणीव करून देणार की तुम्हाला मतदारसंघात परत यायचं असेल तर आमचा निधी, आमच्या जनतेचा निधी तुम्हाला द्यावा लागेल. कसबा विधानसभेतले सर्व लोक काय टॅक्सपेअर नाहीत का? तर सगळे टॅक्सपेअर आहेत. मग ते शासनाला टॅक्स देतात, केंद्राला देतात, महानगरपालिकेला देतात. मग हे पैसे काय, यांची मालमत्ता जागीरदारी जर समजत असेल तर येणाऱ्या काळामध्ये त्यांना उत्तर मिळेलच. परंतु मला ताबडतोब त्यांनी दिला नाही तर मी त्रिव्य पद्धतीनं महाविकास आघाडीचा आमदार म्हणून त्यांच्याकडं लोकशाही पद्धतीने माझं आंदोलन करणार आहे. 10 कोटीचा निधी होता आणि अजून एक छोटे मोठे आहेत त्यांचे पत्र व्यवहार चालू आहेत. म्हणजे टोकाला येऊन ते नळावरची भांडणं केल्यासारख्या होतात. कारण पूर्वी आम्ही राजकारणामध्ये काम करतो, विरोधकांचा सन्मान करणं हा सत्ताधारी लोकांचा आदर्श आपल्या पुण्याने पाहिला आहे, राज्याने पाहिला आहे, केंद्राने पाहिला. बालुगडे म्हणले तसे की बापट साहेब ज्या ज्या वेळेला इथं 25 वर्ष आमदार होते त्यावेळेला ज्या काँग्रेसचे मुख्यमंत्री होते त्यांनी विशेष निधी दिला आहे आणि प्रायव्हेट ठिकाणी काम करण्याची संधी भी दिली. म्हणजे अशा पद्धतीनं काँग्रेस पक्ष बापटांबरोबर व्यवस्थित राहिला आणि बापट बी ज्या वेळेला होते त्या टायमाला बी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एक सामाजिक जीवनामध्ये नागरिकांना सुविधा देण्याचं काम आम्ही एकत्र केलं. मुक्ताटाई होत्या तवाही आम्ही एकत्र केले आणि त्या गेल्यानंतर त्यांच्या कार्याला भारतीय जनता पार्टीच विसरली. म्हणजे त्यांनी जे काम पुढे न्यायचं होतं ते काम न्यायच्या अगोदर ते थांबवण्याचं काम केलं. म्हणजे हा मुक्ताताईंचा बी त्यांनी अपमान केला.